तुझे गीत आती, तुझा हात हाती। विनोदाचा बादशाह अशोक सराफ आणि प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्या लग्नाला 32 वर्ष पूर्ण झाली आहेत। निवेदिता सराफ यांनी नुकतीच एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर करून ही बातमी आपल्या चाहत्यांना सांगितली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी दोघांचा एकत्र असा छान फोटोही शेअर केला आहे। तुम्हाला आज आम्ही अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या लग्नाची गोष्ट सांगणार आहोत। खरं तर आधी अशोक सराफ आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रंजना यांच्यातल्या मैत्रीच्या आणि प्रेमाच्या चर्चा होत्या। त्या दोघांचं नातं फिल्म इंडस्ट्रीमध्ये गॉसिपचा विषय होतं, पण निवेदिता आयुष्यात आल्यानंतर रंजनासोबतची कहाणी संपुष्टात आली आणि नव्या प्रेमकहाणीनं जन्म घेतला। प्रेमात पडण्यासाठी वयाची अट नसते म्हणतात ना, तसंच या दोघांच्या नात्यात घडलंय। डार्लिंग डार्लिंग या नाटकाच्या दरम्यान अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांची भेट झाली होती। तेव्हा अशोक सराफ यांचं वय होतं 24 वर्ष आणि निवेदिता होत्या फक्त 6 वर्षाच्या। निवेदिता तेव्हा त्यांच्या वडिलांसोबत आल्या होत्या। दरम्यान अशोक सराफ यांची अभिनयाची कारकीर्द खूप गाजत होती आणि त्याच काळात निवेदिता जोशी ही अभिनेत्री म्हणून काम करू लागल्या। नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटाच्या निमित्तानं हे दोघे एकत्र आले। त्यानंतर लगेचच त्यांनी धूमधडाका हा सिनेमा एकत्र केला आणि या सिनेमाच्या वेळी त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली। या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। निवेदिता यांच्या आईचा या दोघांच्या लग्नाला विरोध होता, पण घरच्यांच्या विरोधाला न जुमानता या दोघांनी लग्न केलं। दोघांच्यात 18 वर्षाचं अंतर आहे। आपली कृपा दृष्टी जिथे असेल तिथे कुशल मंगल कसं काय नसतात? बहिणी तुमचं डोकंच फार गरम आहे। अच्छा जातो मी। आणि आता या त्यांच्या सुखी संसाराला तब्बल 32 वर्ष पूर्ण झाली आहेत। आपल्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये निवेदिता सराफ लिहितात, हो माय गॉड, वी हॅव कम्प्लिटेड 32 वर्षाचा हा सुंदर प्रवास घडवून दिल्याबद्दल त्यांनी अशोक सराफ यांचा आभार मानलाय। 4 जून रोजी अशोक सराफ यांचा वाढदिवस झाला। त्या दिवशीही निवेदिता यांनी दोघांचा सुंदर फोटो शेअर केला होता आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा अशोक सराफ यांना दिल्या होत्या। या पोस्टमध्ये त्या म्हटल्या होत्या, आय मस्ट हॅव डन समथिंग गुड इन माय पास्ट, दॅट्स वाय आय एम ब्लेस्ड टू हॅव यू ॲज अ माय हजबंड। यू आर माय स्ट्रेंथ, यू आर माय रॉक, माय गुरु, माय बेस्ट फ्रेंड अँड माय एव्हरीथिंग। अशोक सराफ यांच्याविषयी ते आणखीन सांगतात की अशोक सराफ हे एक उत्तम अभिनेते आहेत, पण चांगला माणूसही आहेत। अशोक सराफ यांनी एकेकाळी मराठी सिनेमाचा पडदा गाजवला आहे। पण तुम्ही हे तरी मानता की नाही की मी तुमच्यापेक्षा वयानं आणि अनुभवानं मोठा आहे? मानता की नाही? त्यांच्या विनोदानं उभ्या महाराष्ट्राला खळखळून हसवलंय। 11 हळू कर। गेल्या काही वर्षात निवेदिता सराफ यांनीही मराठी चित्रपटसृष्टीवर स्वतःचा ठसा उमटवलाय। सध्या ते आपल्याला अगबाई सुनबाई या मालिकेमध्ये आसावरीच्या भूमिकेत रोज झी मराठीवर भेटतात। या दोघांनाही मराठी व्हायरल स्टार्सकडून खूप खूप शुभेच्छा। कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। मराठी चित्रपट, नाटक, TV, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स।